नमस्कार मित्रांनो, मी सतीश आज घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी क्लासिक कॉकटेल बनवूया आज आपण. एकदम बेस्ट आहे. मार्गरिटा बनवू आपण. मार्गरिटासाठी लागणार आहे बघा आपल्याला एक लिंबू आणि आपण बनवूया व्हाईट रम. बकाडी व्हाईट रम आहे, लेमन ती एक लागणार आहे आणि आपल्याला ट्रिपल शेक लागणार आहे. मग चला तर मग बनतं कसं बघूया आपण मार्गरिटा. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्लास लागणार आहे आणि ग्लासला आपल्याला रिम बनवण्यासाठी पहिल्यांदा अशा लिंबून त्याला असं रिम करून द्यायचं. ओके बघा. मग साल ट्रिमर घ्यायचा आणि रेड चिली पावडर आणि मीठ ह्या दोन्हीच आपल्याला रिम बनवून द्यायचं. रेड चिली पावडर आणि मीठ अशी. ओके एकच नंबर झालेला आहे. परत हे जे काम झालेलं आहे हे साईडला काढून ठेवा. त्यानंतर गार्निशसाठी आपल्याला एक अशी लिंबूची कापून घ्यायची आणि आता त्याला आपण गार्निश करा. गार्निश आपलं झालेलं आहे. ग्लासला आपण साईडला ठेवू. नंतर आपल्याला घ्यायचं आहे मिक्सर. मिक्सर घेतल्यावर त्यात आपल्याला काय होतं आईस टॉप अप करायचं आहे. त्यानंतर बकाडी लेमन व्हाईट रम आहे टाकायचं 45 मिनिट. ओके त्यानंतर अर्धा लिंबू असा त्यात पिळून घ्या. ते झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडं ट्रिपल शेक टाकायचं. ट्रिपल शेक टाकल्यानंतर आपण त्याला असं शेक करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आईस होल्डर घेऊन सर्व करायचं. तर बघा झालेला आहे आपला मार्गरिटा तयार.